ती बरोबर गेली असेल तर आता पूर्ण जातो तो बा त्याला काही दिलं नव्हतं तरी तो गेला तू झालं म्हणजे तो अजून त्याच पूर्ण जे डोमेस्टिक हॅपीनेस असतं ना ते पूर्ण लंब होत. मुलगा आणि बायको या दोन गोष्टी पहिले ज्या आता समजा तुम्हाला सिझरनी आणायचं असेल त्याला डोकं नाही राहिलं ना आपल्याकडे फालतू डोक्याला खूप महत्व दिलं होतं. सगळे इंडियन्स हे 90% ऑफ द इंडियन्स आर मीडियोकर्स 10% आर गुड रिअली गुड अँड दे आर नॉट इन इंडिया दे आर ऑलरेडी टेकन एनआरआय स्टेटस. इंडियामध्ये मीडियोकरने जरी राहिला ना तरी तो इतर वर्ल्डच्या दृष्टीने खूप इंटेलिजंट मानतो. इथे तुम्ही 5वी-6वीचं सिलेबस बघा 10-10 डिसिजन 8-8 डिसिजन डिव्हिजन मॅन्युअली करायला लागतो तर भीती वाटते की आपलं बरोबर येईल. तुम्ही हे मीडियावर हा जो प्रकार आहे हा मीडियावर बाकीच्या जगाच्या दृष्टीने खूप हायली इंटेलिजंट पडतो. चायना अँड इंडिया यांचं मीडियावर इज इक्वेलंट टू देअर जीनियस. तुम्ही त्याला तसंच ठेवा तो मीडियावर वगैरे काही फरक नाही पडत पण त्याची ती स्पिरिट आहे फायटिंग स्पिरिट ते वाटतं. त्याचे बाकीचे जे पेरिफेरल प्रॉब्लेम तो डफर अमाऊंट लग्न करणार असं तर होणार नाही डफर अमाऊंट मुलगा होणार नाही असंही होणार नाही त्याच्यामुळे त्याने हे दोन पैलू तरी कमीत कमी प्रॉब्लेमॅटिक ठेवा. पैसे खूप मिळणार पैसा सगळेच कमवणार पैसे कमवणार इज नॉट दॅट इशू. मोठा झाला वयात आला की जसं तो लग्न करणार आहे तसाच तो पैसेही कमव व्हेरी रेअरली यू आणि तुमच्यामध्ये समजा एखादी हिस्ट्री नसेल कधीच आजपर्यंत एकही मनुष्य तुमच्या घराने पैसा न कमवता राहिला असं कधीच झालं नसेल तर काय आहे याच्याबरोबर आपल्या मुलामध्ये येणार सगळेच आपल्या घराण्यामध्ये पैसे कमवत आले वयात आलाय तर दहाही कमवेल. तुमच्याकडे हिस्ट्री असेल की दोन भाऊ आहेत ना ते संघप्रकारक झाले हो म्हणजे तरी ते योग पैसे नको म्हणायचा गुड इथे प्रॉब्लेम याच्यामध्ये येऊ शकतात मग तुम्ही यू शुड टेक प्रिफर पण तुमच्यामध्ये कोणीच नाही आहे सगळेच पैसे कमवले कमी जास्त हा भाग घेरा पैसे तर कमवून आले then you need not worry about ki aap aise kamal ye maza approach but sagya problematic situation sagya ji domestic life che hi don pahila prakte ani problem in the marriage dusre problems as nahi mhanje root sanga tumhi baghitla root madhe dono problem baki sagye paisa ase barobar kamavta re ye ek itke kamavta tyachya madhe aapli lifestyle adjust karu खूप जास्त पैसे कमवल्यामुळे प्रॉब्लेम कमी आहेत आणि खूप कमी कमवल्यामुळे प्रॉब्लेम असं नाही जितके पैसे आहेत त्या हिशोबाने त्यांची लाईफ आहे प्रॉब्लेम मात्र वेगळी पैशाची निगडीत प्रॉब्लेम फार कमी आहे. किंवा मी एंटरटेनमेंट जास्त करत नाही म्हणून माझ्याकडे येत नसतील असंही होऊ शकतं कारण पैसे रिलेटेड प्रॉब्लेम मी केला तर बाहेर पडतात इट इज नॉट वर्थ असलं ते तुम्ही कंपेअर करायचे काही कारण ते एखाद वेळेला कोणी आलंच नाही पण बेसिक प्रॉब्लेम आहेत त्या दोन ठिकाणी त्याला सत्प्रवृत्ती राहील की नाही याची गॅरंटी आहे. कधीही त्याच्यामध्ये जी जागृत झाली तर तेव्हापासून त्याचं लाईफ बदलून जात आणि डोंट रिलाय तो जन्मदा जन्मभर सत असं नाही होत नॉर्मली तो सत्प्रवृत्तीचा राहिला एवढं जरी नेचर घेतो तरी तो बरोबर राहतो पण लोक म्हणजे काय कुठल्या पॅरामीटरनी कुंडली काढून देतात मला अजून जसं यांनी म्हटलं की तू पाहिजे म्हणजे त्याला सक्सेसफुल बनवायचं सक्सेस इफ दॅट इज अ क्रायटेरिया देन इट इज अ अटर फेलियर ऑफ स्कूल. सक्सेस जी आजच्या रेट प्रमाणे तुम्ही त्याचा 20% सक्सेस प्रोजेक्शन करून बघा तर इट इज अ मिस नो. तो समजा अमेरिकेत गेलो सक्सेस इज रुल्ड आउट संपलं ना आज जे अमेरिकेत गेले माझ्या दृष्टीने ते आपण सक्सेसफुल संपलं तुमचं कारण तुम्ही तिथे सक्सेसफुल अमेरिकनच्या प्रमाणात होऊ शकत नाही आणि 2 or 3 90% ऑफ द इंडियन दे लिव्ह देअर एज अ सेकंडरी सिटीझन्स. आणि समजा तुम्ही सक्सेसफुल झाले तर करते काय एकदा सक्सेस घेऊ आणि तुम्ही सक्सेस कोणाकरता घेताय की माणसाला तुम्ही माझा मुलगा वाईट वागतोय याचं दुःख तुम्हाला तो वाईट वागतोय याच्यापेक्षा इतर लोकांना ते कळतं की माझा मुलगा वाईट वाटतोय माझा मुलगा मेरिटमध्ये आला तर त्याला हे सांगण्यामध्ये जास्त जोश राहतो किंवा माझा मुलगा इतरांनी अप्रिशिएट केलं पाहिजे ना मी तू घेऊन का फायदा तू तिथे बायको पाय मी तुला पाहतो एकमेकांना सांगत आपण किती चांगले होते मूल कुठे
तिला मूल लागत. इथे समजा तुम्ही सक्सेसफुल झाला तर इट इज मोर इन माय ओपिनियन. इथे सक्सेस इज मोर, इथे सस्टेनन्स इज बिगर. त्यांचा सक्सेस सस्टेनन्स मध्ये की परदेशामध्ये जाऊन पर लोकांमध्ये राहून इथे जाऊन तुम्ही हे करा आणि त्याच्याबरोबर आपला सस्टेनन्स ठेवा, तो त्यांचा इंडिव्हिज्युअल. बट सक्सेस सक्सेस का करतो इथे का? तो अमेरिकेत आई वडील सांगतात आमचा मुलगा अमेरिकेत पुढे ना. तो समजा इथे येऊन काही सक्सेसफुल राहू शकतो तर समाज कसं तो अमेरिकेला ठीक आहे ओके गुड. हे आता काही वर्षापूर्वी जरी त्याचं काहीतरी होत आता तर ते नाही राहिलं. एव्हरीबडी इज इन अमेरिकन आर्मी. तो सारा डॉलर तर भावी करतो म्हणजे अजून काही करायला ते आपल्या लोक गेल्यामुळे सांगून करायला हे आपले अॅस्ट्रॉलॉजिकल प्रिन्सिपल बदलणार नाही. परदेशी जावं लागलं म्हणजे देशोदडील जावं लागलं हे निर्विवाद आहे. तुम्ही राहून तिथे योग असतात ना परदेशातच उत्कर्ष हे योग असतो त्याचा अनालिसिस करा. त्याच्यामुळे हे जे आणतात माझं प्रांजळ मत आहे की या दोन वर्षांवर लक्षात त्याला सप्रवृत्ती राहील म्हणजे गुरु बरोबर लग्नाच्या संबंध कुठतरी आला पाहिजे. लग्न सोडून त्याच्या टाइम मध्ये यावं लग्न सोडून त्या केंद्रात डॉक्टरला किती म्हटलं तरी तो काय त्याचं थोडी लक्ष राहते. हो आपला एक जनरल त्या चॅट पर्यंत राहा बी वन पर्यंत की त्याला कमीत कमी प्रॉब्लेम येतील हे विचार करा. बाकी मग तुम्ही समजा टाका सगळेच टाका ना. मग आता त्याची काळजी घे आता कशाला यांनी वेळ मागितला त्याला लग्न 12 वेळेस केलं. तो 4 वेळा आता तो नितीश माझ्या मागेला सर तो लग्न 12 वेळेस झाला सर तो लग्न 12 वेळेस झाला अरे तो लग्न 12 वेळेस झाला. त्याच्या केंद्रामध्ये 3 मॅलिफिक येतात आणि त्याच्या केंद्रामध्ये 3 बेनिफिक्स येतात आणि केंद्र कसं पॉवरफुल करून टाकलं चारीमध्ये कळ आहे इकडून तिकडून इकडे हे 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 इकडे आले महाराज सिमुलर नाही होते त्याच्यामुळे त्याच्यासमोर हे कर्ता इथे खाली आहे. त्यावेळेला तिथे शुक्रही तिथेच आहे बुधही तिथेच आहे असं काहीतरी कॉन्व्हेन्शन आलं आणि गुरु इकडे चतुर्थ आणि चंद्र इकडे वृषभीत आहे उच्चित आहे. हे म्हणजे केंद्र पॉवरफुल का नाहीतर मग हे 6-8 मध्ये बरं त्यांनी खूप सर नाही असं होत आहे म्हटलं सगळे मॅलेबिक केंद्र परवडते पण तिकडे गुरुही केंद्रात आहे शुक्रही केंद्रात आहे बुधही केंद्रात आहे चंद्रही केंद्रात आहे. 4 आहे की 3 असे 3 शुभ ग्रह केंद्रामध्ये काय झाले काम करणार याला समजा आपण बाकी हे करून दिले ती शुभ ग्रह काही नाही आणि फायटिंग पाहिजे ना वरण नेहमी फोन घेतलं पाहिजे बरं साधन साधन पाणी पाणी म्हणजे माझे जे क्रायटेरिया ते आय फाईन हे जर किंवा त्रिकोण पॉवरफुल लग्न सोडून लग्नाचा लढ वयामध्ये गेला आहे तोही बिचारा रवी आहे रवी वयामध्ये म्हणजे परत मराठी स्थान मध्ये म्हटलं पाहून गे इथे गुरु आहे इकडे तू पाहत गुरुच्या दृष्टीमध्ये राहील तो लग्नाला डपरतो नाही बढिया आहे मग चालू दे त्याला काही प्रॉब्लेम नाही येणार तो कोण काय केलं ना आता की तो त्याच्यामध्ये शक्ती नाही बाहेर येण्याची स्वतःची ही लॅक्स अँड फोर्स दॅट इज वाय ही इज टू बी टेकन